नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातून घेतलेले अनेक निर्णय ठरले राज्यासाठी आदर्श. भविष्यात सर्वत्र रत्नागिरी पॅटर्न राबवण्यात येईल, पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. निसर्गानं कोकणाला भरभरून दिलं आहे, त्याचं संवर्धन आणि जतन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचं कृषी दिनी नागरिकांना आवाहन. मुलींच्या एसटी पास ओळखपत्र आणि अर्जाच्या खर्चाचा भार श्री रत्नागिरी राजा गणेश मंडळ उचलणार, अध्यक्ष उदय सामंत यांची घोषणा. आणि रत्नागिरी गणपतीपुळे महामार्गावरील शिरगाव येथे आंब्याचं झाड पडून मोठं नुकसान. शिरगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातून घेतलेले अनेक निर्णय आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहेत, त्यामुळे भविष्यात राज्यात रत्नागिरी पॅटर्न सुरू होईल असं मत उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. आजची पत्रकार परिषद एका रत्नागिरी जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण विषयावर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन मंडळातनं जे दोन उपक्रम नाविन्यपूर्ण राबवले त्याची दखल महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांनी घेतलेली आहे. त्याच्यातला पहिला जो आपण प्रकल्प तयार केला तो सोलार सिस्टीम ही असली पाहिजे आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं बिल हे निम्म्यावर येईल किंवा शून्यावर येईल ही दक्षता आपण घेतली. आणि डी पी सीतनं दोन प्रकल्प आपण हे मंजूर केले, त्यातल्या एका प्रकल्पाचं काम सुरू आहे. एक प्रकल्प बोळपला होतोय आणि एक प्रकल्प गुहागर तालुक्यातल्या शृंगार तळीला होतोय. नियोजन मंडळातला दुसरा एक आपण जो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा उपक्रम राबवला आणि ज्याची दखल नुसती राज्याच्या स्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर घेतली गेली, तो म्हणजे टॅलेंट सर्च करून शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवून नासाचं ज्ञान देणं. मागच्या वर्षी जी मुलं पाठवली होती त्याच्यापेक्षा दुप्पट मुलं यावर्षी आपण नासामध्ये पाठवली. आणि महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा कार्यक्रम रत्नागिरी पॅटर्न म्हणून हा राबवला जातोय. त्याच्यामध्ये अनेक जिल्हे इन्क्लूड झालेले आहेत आणि अनेक राज्यातल्या मंत्र्यांनी मला फोन करून या पूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. रत्नागिरीतील जयस्तंभ येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी अर्थसंकल्पाबाबत विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. काल अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजींच्या सहकार्याने अजितदादांनी मांडलं आणि कालचं बजेट ऐकल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू देखील सरकलेली आहे. आणि निकषात बसणाऱ्या महिला भगिनींना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुलींसाठी लग्नाची जी योजना होती त्याच्यामध्ये 10,000 वरून 25,000 ही वाढ करण्यात आलेली आहे. बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड जो 15,000 रुपये होता तो 30,000 रुपये करण्यात आलेला आहे. 17 शहरांमध्ये पिंक रिक्षा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. महिलांना लखपती बनवण्यासाठी निर्णय शासनाने घेतलाय. 25 लाख महिलांना यावर्षी लखपती बनवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महिला, युवा आणि शेतकरी यांना सर्वसमावेशक असं कालचं बजेट होतं. शेतकऱ्यांचा 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतचा जो पंप आहे, शेतीपंप, त्याचं वीज बिल देखील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. युवा वर्गासाठी कार्यशाळा आणि स्टायपंडची योजना 10,000ची सरकारनं आणलेली आहे. त्याच्यासाठी 14,000 कोटीची तरतूद केलेली आहे. महिलांसाठी 46,000 कोटीची तरतूद केलेली आहे. रिक्षांसाठी 80 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना आश्वासन आम्ही दिलं होतं की त्यांच्यासाठी महामंडळ करू, ते महामंडळ देखील स्थापन झालेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अनेक वाऱ्या आपण बघितल्या असतील, वारीतले रथ आपण बघितले असतील, पण त्यांना शासनानं मदत केली असं आजपर्यंतच्या शासनाच्या इतिहासात कधी घडलेलं नाही. ते देखील 20,000 रुपये प्रत्येक रथाला देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलाय. त्याच्यामुळे कालचं बजेट हे शेतकऱ्यांचं, तरुणांचं, महिला भगिनींचं होतं. कापूस, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी यांना देखील काल बजेटमधनं न्याय मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळं आमची सगळ्यांची आता खात्री झालेली आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता आज जे आमचे विरोधक आहेत त्यांना पुढचे 25 वर्ष विरोधक म्हणूनच बसवतील. एसटी महामंडळाकडून 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबवली जात आहे. जिल्ह्यातील 70,580 मुलींच्या ओळखपत्र आणि अर्जाच्या खर्चाचा भार श्री रत्नागिरीचा राजा मंडळाच्या माध्यमातून उचलण्यात येणार आहे. त्यामुळे मुलींना त्यांच्या शाळेतच मोफत पास दिले जातील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. आज आपण तिसरा एक कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5वी ते 10वी, 11वी 12वी आणि 5वी ते 12वी असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासाठी अहिल्याबाई होळकर पास योजना जी चालू आहे त्याच्यामधनं मोफत पास दिले जातात. परंतु हे मोफत पास देत असताना त्याच्या अर्जासाठी आणि आयडेंटिटी कार्डसाठी एसटी महामंडळ पैसे घेतात. तर आज आपण जिल्ह्यातल्या 70,580 ज्या मुली आहेत, मुलीच ना, त्यांचे फॉर्मचे पैसे आणि आयडेंटिटी कार्डचे पैसे मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या श्री रत्नागिरीच्या राजामार्फत करण्याचा महाराष्ट्रातला पहिला निर्णय हा रत्नागिरीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्या 500 आणि आयडेंटिटी कार्डचे जे पैसे आहेत ज्या ग्रामीण भागातल्या मुलांना, मुलींना भूर्दंड पडतो ते एसटी महामंडळानं घेऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याच्या स्तरावर मी दिलेल्या आहेत. आणि त्याचे पैसे देखील या संस्थेमार्फत भरण्यात आलेले आहेत. आता याचा उपयोग काय होणार आहे, याचा उपयोग किती पैशाचं ते कार्ड आहे किंवा किती रुपयाचं ते कार्ड आहे आणि किती रुपयाचा तो फॉर्म आहे याच्यापेक्षा मुलांना, मुलींना आणि त्यांच्या पालकांना जे एसटी ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभं राहून पैसे भरायला लागत होते आणि त्याच्यानंतर कार्ड मिळत होतं ते कार्ड आता त्यांना थेट शाळेमध्ये देण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी घेतलेला आहे. आणि ही देखील मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली योजना आहे जी मुलींसाठी आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय. शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, विशेषतः कृषी विभागाच्या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केली. मी असं एक सूचना करू शकतो की
आपण ऍटलीस्ट एक्सपेरिमेंटल बेसिसवर पायलट बेसिसवर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची शेती म्हणून एखादा कॉन्सेप्ट आहे, एक्सपेरिमेंट आहे, काही करता येत नाहीये. म्हणजे आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये ऍटलीस्ट भाजीपाला आहे आपला छोटे छोटे, म्हणजे माझ्याकडे मला एक कोणत्या गरजा असते तरी आधे कोणते असते तरी या माझा अंगण मध्ये थोडस जग असते तरी थोडस आपण शाळेमध्ये परस्पर करतो बरोबर. शाळेमध्ये आपण छोटीशी एक परस्पर मराठी करतो. तसेच उन्हाळ्यामध्ये पण शेती केली पाहिजे असा एक मी आवड करतो. इथे आपल्याकडे प्रतिष्ठित शेतकरी आहे, तुम्ही पण थोडासा याच्यामध्ये प्रयत्न करा. आता आपल्याकडे आजची कालावधीमध्ये तुम्हाला माहितीसाठी पुरेशी माहिती उपलब्ध आहे, म्हणजे युट्यूब सारखा आहे, इंटरनेट आहे आपला, म्हणजे डायरेक्टली तुम्ही गव्हर्नमेंटचे लँडलाईन वर हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकता. स्थानिक जे कृषी अधिकारी आहे, जिल्हा अधिकारी त्यांना पण फोन घेऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे आजच्या कालावधीमध्ये माहितीसाठी कुठलीही कमतरता नाहीये, फक्त आपल्याला थोडस माहिती गोळा करायची आहे, थोडस विश्लेषण करायचे आहे. माझ्या घराची, माझ्या शेतीची, गावची काय परिस्थिती आहे त्याला अनुसरून थोडासा एक प्रयोग करायची आहे. कृषी दिनानिमित्त करबोडे ग्रामपंचायतीमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिश्मा गोताड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे आदी उपस्थित होते. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यानं कृषी दिनानिमित्त एक एक वृक्ष लावावा. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलं आहे. येथील नैसर्गिक साधनसामुग्रीचं संवर्धन करणं आणि जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात प्रगती करत असताना जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडा, असं सांगत उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्याकडे जी नैसर्गिक संपत्ती आहे, जमीन हे मोठा नैसर्गिक संपत्ती आहे. सो हे नैसर्गिक संपत्ती अजून जास्तीत जास्त कसं आपण यूज करू शकतो, म्हणजे एखादा शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबिलिटी बेसिसवर, म्हणजे त्यासाठी थोडासा सेंद्रिय शेतीवर पण आपल्याला जावं लागते. थोडासा आपण आपला जे गांडूळ प्रकल्प आहे इतर आपला असा सेंद्रिय शेतीवर थोडस लक्ष दिलं पाहिजे. यासाठी परवा आपण उमेदशी महिलांना सेंद्रिय शेतीसाठी आपण ट्रेनिंग दिली आहे. सो एक आपल्याला मला वाटते याच्यावर थोडंसं काम करावं लागते. आणि कारवडे गावापासून मला वाटते की आपण एक ड्रायव्हर आहे पुढच्या वर्षी यावर्षीपासून आपण सुरू करू शकतो. नंतर शासनाची बऱ्याच योजना आहे. आता शासनाच्या म्हणजे सगळे या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव यांनी शेतकऱ्याने निश्चित शेतीमध्ये बदल करावेत आणि बाजारातील मागणीनुसार लागवड करावी असं सांगितलं. या कार्यक्रमाला ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी मी आमच्या एक प्रतिमा शिवसाहेबांना भेट दिली. तर या ठिकाणी देण्यापाठीमागचा माझा उद्देश आहे की जी आपल्याकडे या ठिकाणी बोधचिन्ह आहे की जे राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे ते बोधचिन्ह निर्माण करणारे जे व्यक्ती आहेत, इतिहासकार आहेत, ते माझ्या गावचे आहेत, माझ्या गावातील वाडीतील शेजारचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एक बोधचिन्ह या ठिकाणी आपण दिलेलं आहे.
प्रस्तावित करत असताना आपल्याला माहिती आहे की आपण आज आपण मानवी जीवनामध्ये बदल करत असताना स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. स्वच्छ पाणी आणि विकसित पाणी किंबहुना आपल्याला जेवढा पुरवठा पाहिजे तेवढ्या पद्धतीने 55 लिटर प्रतिदिन या पद्धतीचं पाणी पुरवठ्याची कामकाजसुद्धा आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण करतोय. परंतु तरी देखील कुठेतरी हा शेतकरी जो आहे हा शेतकरी राजा जगला पाहिजे किंबहुना या शेतकऱ्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या शंका आहेत. फार पूर्वी आपण जर पाहिलं तर उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा प्रकारचं धोरण होतं. परंतु दुर्दैवानं या धोरणामध्ये आज बदल झालेला आहे आणि आज आपण पाहतो की उच्चतम नोकरी मध्यम व्यापार आणि तिसरा सगळ्यात म्हणजे अजून टाकून दिला असा कनिष्ठ शेती अशी निर्मिती या ठिकाणी होऊ घातलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी राजा जगला पाहिजे. कारण शेतकरी जर जगला नाही तर भविष्यात अन्नधान्याची निर्मिती कोण करणार? आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आपल्याला कटिबद्ध राहणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी असेल, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी असेल, प्रत्येक ग्रामपंचायत स्तर असेल, पंचायत समिती स्तर असेल, जिल्हा परिषद स्तर असेल, यांनी कटिबद्ध राहणं गरजेचं आहे. कारण शेतकरी हा राजा आहे. तो दिलदार ज्या पद्धतीचा आहे तशाच पद्धतीचा शेतामध्ये राबताना सुद्धा तो काबाड कष्ट करतो. परंतु त्याच्या कष्टाला जे आहे त्याचं मेहनतीचे जे फळ आहे प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळेला पाहतो बाजारामध्ये तर त्यावेळेला त्याने पिकवलेला ज्यावेळेला तो माल विकायला जातो त्यावेळेला त्याचा दर बार्गेनिंग आपण प्रत्येक जण करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र आपण बार्गेनिंग कुठेच करत नाही आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याला कुठेतरी आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे. या ठिकाणी MSRMच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या प्रकारची उमेद महिलांच्या माध्यमातून आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणूनच उमेदच्या माध्यमातून आपण प्रत्येक महिला शेतकरी या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे. महिलांचा सहभाग या शेती व्यवसायामध्ये जर आला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात जे आपण स्वप्न पाहतो की हरित क्रांती मोठ्या प्रमाणात आज हरित क्रांती झालेली आहे तरी देखील आपल्या कोकणाचा विचार केला तर आज या ठिकाणी आपल्या सगळ्या ज्या जमिनी आहेत या आपण धनदांडक्यांच्या विकून टाकलेल्या आहेत. आणि आपला शेतकरी जो आहे कदाचित त्या घेतलेल्या मालकाकडे कदाचित पुन्हा एकदा नोकरी करण्यासाठी जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला विकसित तंत्रज्ञान शेतीचं जे तंत्रज्ञान ज्ञान आहे ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे रत्नागिरी गणपतीपुळे महामार्गावरील शिरगाव येथे आंब्याचं मोठं झाड पडून रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तर रिक्षा चालक यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावर झाड पडल्याचं वृत्त शिरगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये कळताच ग्रामपंचायत सरपंच सौ फरीदा रझाक काझी आणि ग्रामसेवक वासुदेव सावके हे आपले आपत्ती व्यवस्थापन टीम घेऊन घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि त्यांनी महामार्ग मोकळा केला. We'll be right back.
दरम्यान हे झाड पडल्यामुळे रिक्षा चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यामध्ये महावितरणचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान शिरगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर हा मार्ग मोकळा केला असून झालेली वाहतूक कोंडी सुरळीत सुरू झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातून घेतलेले अनेक निर्णय ठरले राज्यासाठी आदर्श. भविष्यात सर्वत्र रत्नागिरी पॅटर्न राबवण्यात येईल. पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. निसर्गानं कोकणाला भरभरून दिलं आहे. त्याचं संवर्धन आणि जतन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचं कृषी दिनी नागरिकांना आवाहन. मुलींच्या एसटी पास ओळखपत्र आणि अर्जाच्या खर्चाचा भार श्री रत्नागिरी राजा गणेश मंडळ उचलणार. अध्यक्ष उदय सामंत यांची घोषणा. आणि रत्नागिरी गणपतीपुळे महामार्गावरील शिरगाव येथे आंब्याचं झाड पडून मोठं नुकसान. शिरगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.